आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. पोहोचलेले आणि ज्या
त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आणि प्रचंड आदर असे अदिलजी बांदेकर साहेब, सन्माननीय व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, या भावनी संवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व माता भगिनी, सर्व या गौरी लोकसभेतील वाडा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार, खरं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारातून या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसासाठी, शेवटच्या माणसापर्यंत त्याचे प्रश्न आणि त्या माय भगिनीचे अडचणी या विषयावर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, जसं आदित्यसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या मतदारांनी नागरिकांनी जो शिवसेनेनं आशीर्वाद दिला, त्यांचे ऋण आणि त्यांचे त्या संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी निघालेला आहेत, कार्यक्रम होत आहेत आणि तसेच धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये आदिलजी बांदेकर साहेब माहुली संवाद शिवसेना सचिव आणि अभिनेते यांच्या माध्यमातून आपल्या शेवटच्या महिलेला, शेतकरी कष्टकरी महिलेला तिच्या मनातले प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी तात्काळ या ठिकाणी त्यांच्याबरोबर जो संवाद होईल त्या संवादातून आपल्या या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी आदेश बांदेकर साहेबांचं आपल्या प्रश्नावर डायरेक्ट संवाद सुद्धा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही विचार जे दिलेले आहेत ते विचार समाजातल्या शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावरही असे असायला पाहिजे. त्याच्या आपले सगळ्यांचे लाडके आदिलजी बांदेकर साहेब आलेले आहेत, नक्कीच आपण त्यांच्याबरोबरचा संवाद आपल्याला नक्कीच आनंद देऊन जाईल. काल मी टीव्हीवर बघितलं पालघरमध्ये झालेला कार्यक्रम, तर नक्कीच स्वाभाविक प्रत्येक माय भगिनीने आपले प्रश्न ज्याला मांडत असताना त्यांच्या डोळ्यातले आसू त्यांचे प्रश्न आदिलजी बांदेकर साहेब आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुटत असताना किंवा तत्काळ त्याच्यावर कारवाई होत असताना पाहून समाधान वाटला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने भिवंडी लोकसभेमध्ये एकदा आदिलजी बांदेकर साहेब यांचा सहर्ष स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवघ्या महाराष्ट्राला लाडके व्यक्तिमत्व माय भगिनींचे अरे भाऊजी, मन मोकळेपणाने आपण या संवादाला सुरुवात करूया. हॅलो, कोणताही वेळ न दवडता मी कार्यक्रम सूत्रे माननीय आदेशी बांधणीचे सुपूर्त करतो. धन्यवाद. खर तर बाहेर प्रचंड पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये सुद्धा कुठेतरी शेतामध्ये पेरणी सुरू असते, पण तरी सुद्धा या सगळ्या माऊली या माऊली संवादासाठी हजर राहिलेले आहेत. मी सर्वात या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो. माझ्या सगळ्या पुरुष बांधव मित्रांना सांगू इच्छितो, आपण जर एका बाजूला फक्त माऊलींची संवाद आहे, तुम्ही बसून घ्या सगळे, खूप काम करत असता तुम्ही, एरवी खूप काम करता, आज त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही पण बस असेल आणि मला असं वाटतं मी जास्त वेळ वरती थांबत नाही, त्यापेक्षा थेट तुटतच नाही. माझ्या माऊली बघा कशा मोबाईल बाहेर काढून काय ट्रेनिंग कुठून मिळालं कसं मिळालं नेहमी प्रश्न पडतो. आणि अशा वेळेला या सगळ्या माऊलींना बोलता करत असताना
मुळात माऊली समाज या कार्यक्रमाची संकल्पनाच हीच आहे. इंदुरताई सम्राट मदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादात शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या घरापर्यंत महाराष्ट्रातल्या त्या माऊलीपर्यंत पोहोचायचं, तिच्या मनातले प्रश्न जाणून घ्यायचे, बऱ्याचदा तिला काहीतरी बोलायचंय, त्यांना काहीतरी सांगायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय आणि ते व्यक्त होणं आज अनुभवण्यासाठी या प्रत्येक माऊलीशी संवाद साधण्यासाठी आज उन्हाळा पावसाची किती मुसळधार पाऊस असला नदी नाले असे ओसंडत वाहत आहेत तरी सुद्धा कुठेही न थांबता इथपर्यंत पोहोचायचं ठरवलं होतं आणि तुमच्याकडे आल्यानंतर इतके छान प्रसन्न चेहरे बघितल्यानंतर माझा उत्साह आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने नाही ते 100 पटीने वाढलेला आहे. कारण नेहमी दुसऱ्यांसाठी राब राब राबणाऱ्या तुम्ही काही क्षण स्वतःसाठी स्वतःच्या सुखापेक्षा कुटुंबाचा विचार करणाऱ्या तुम्ही आज या ठिकाणी मनमोकळ्या गप्पा मारणार. मलाही खूप छान वाटणार आहे. मला माहित नाही आता काय घडणार आहे, काय बोलणार आहात, कारण हा आनंद देणारा असा हा संवाद आहे. आणि या संवादातून आनंद देता देता महाराष्ट्रातलं प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येक जण जोपर्यंत आनंदी होत नाही तोपर्यंत शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कधीही स्वस्थ बसणार नाहीत या भावनेतूनच हा माऊली संवाद सुरू झाला. आणि त्यामुळे मला तुमच्याशी गप्पा मारायची आहे, तुम्हाला बोलतं करायचंय. चला सगळ्यात आधी कोण बोलणार माझ्या तुम्ही माहिती दे रे बाबा नुसता द्या आधी हा त्याला उभ्या नाव सांगा माईक जवळ पकडा पहिलं ट्रेनिंग हिरवी कसं घरात मोठ्या मोठ्याने बोलतात मिस्टर उशिरा आले की बस जवळ बोलतात माईक जवळ पकडा बोला मग माईक वर माईक काम करा घेऊनच जा घरी माईक जरा पुढे पुढे थोडस पुढे इथे उभ्या माईक जवळ पकडा तुमच्याशी बोलेल असं वाटलं होतं का किंवा मी त्या स्टेज वरून खाली येऊन तुमच्याशी गप्पा मारेल असं वाटलं होतं तशी कल्पना नाही पण बोला 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 बोला
कधी माईक वर न बोललेली ही माऊली हातात माईक आल्याबरोबर माईक आहे म्हणून बोलताय का मी समोर आहे म्हणून? बरंच करताय तुम्ही पण बरं वाटलं मला. पण मला सांगा यापूर्वी कधी माईक वर बोलला होता का? आज एकदम केली ना ना बघितलं माऊली समाजची काय जादू आहे. बर बोला. आणि तसं आता वीज वितरण कंपनीमध्ये जे 100 बी पडल्यावर जे बिल येत त्याच्यामध्ये जर 101 पडला किंवा 200 पडले तर त्यांचा बिलाच प्रमाण वाढत जात. हा जे ते घरगुती वापरासाठी आपण जी वीज वापरतो तो त्यांनी रेट जो लावलेला आहे तो त्यांनी ज्या युनिट प्रमाणे ठरलेला आहे तसाच लावा. जेणेकरून 100 बी पडल्यानंतर जो बिल आलाय तो येऊ नये. याच्यासाठी उद्धव सरांनी किंवा शिक्षणतर्फे त्यांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ही एवढी माझी इच्छा आहे. व्हेरी गुड. खूप छान माऊली. तुम्ही एकटाच बोलणार बाकीच्या बघा कशा बघताय त्यांना पण बोलू द्या. पण या माऊलीच्या तीनही सूचनांसाठी एकदा जोरदार काळ्या वाजवत महिलांसोबत एखादा आता इथे फोटो काढतो नाही परत या फोन करून उद्धव साहेब मला सांगायचे साताऱ्या वाल्यावर फोटो नाही काढणार म्हणून. नक्की नक्की माऊली. पण आता तुम्ही बसा जरा खूप वेळ उभा राहिला तो काय कळ आले माऊलीला. नाव सांगा. मोठ्याने बोला. मला एक म्हणजे समस्या मांडायची आमच्या वाड्या शहरातली की आमचं ग्रामीण रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये आता सध्या 25 खाटा फक्त आहेत. कॉट ग्रामीण रुग्णालय ते 100 वॉटचं करावं साहेबांनी त्याच्यासाठी काय तरतूद करावं आणि ज्या वेळेस ऑपरेशन वगैरे करावे लागतात किंवा एखादी महिला अडलेली असेल बाळपणासाठी आली तर त्यांना जातं आणि वेळेत जर त्यांना जे उपचार नाही मिळाले किंवा त्यांना ती सेवा नाही मिळाली साहेब तर त्यांना मध्येच एखाद्याचा हे होतो म्हणजे रुग्ण दगावतच आहेत त्याच्यामुळे. या ठिकाणी वाडा रुग्णालया बाबतीतली जे जे प्रश्न आहेत त्या तुमच्या मार्फत तुम्ही सांगितलेले मी आदरणीय आरोग्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे यांच्याशी आता संपर्क करावा. मला फोन द्या मी बोलतो त्यांच्याशी. शस्त्रक्रिया वगैरे साठी साहेब आम्हाला मोठ्या मोठ्या शस्त्रक्रियासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं आणि गोर गरिबांना जाणार प्रत्येकाला शक्य होत नाही ना साहेब. पण सगळ्यांना ज्यांना नाही होत त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये ते त्या सोयी त्यांना उपलब्ध करून द्याव्या आणि डॉक्टरांची पण तिथे त्यांची नोंद म्हणजे नेमणूक करावी आणि ज्या सोयी ज्या आहेत ऑपरेशन वगैरे आहेत ते तिथे व्हावेत म्हणजे त्यांना शक्य तिथे काही ठाणा मुंबईला जाऊ जावं लागलं की तुमच्या भावना कळल्या मला. बसा 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 नाहीतर बोलल्यामुळे जर माऊलीला परत टेन्शन येईल. तुम्हाला बोलायचं आहे अजून कोण बोलणार आहे बघूया कोण कोण बोलतोय. फोन लागला तर द्या मला. नाव सांगा. एक मिनिट बाकीच्या शांत राहा. मोठ्याने नाव सांगा. नंदीजी नंदकुमार गावडे. मी डाकिवलीवरून आले. कुठून आलाय? डाकिवली. डाकिवली किती लांब आहे इथून ते? बरोबर बरोबर बोला काय वाटतं. आमचा रस्ता खूपच म्हणजे खराब झालाय आणि जर आजारी पेशंट असतो तो रस्त्याला जाईपर्यंतच जाईल. एवढा खराब झालाय म्हणजे एवढे डोकाडोका पर्यंत खड्डे पडले. पण एक मिनिट द्या. जरा सगळे शांत राहा प्लीज. हॅलो शिंदे साहेब बोलताय. हा वाडा रुग्णालयाचा एक विषय आहे आणि वाडा रुग्णालयामध्ये ज्या या गृहिणी तुमच्याशी बोलतायत. एक मिनिट असेल. हॅलो साहेब मी स्मिता प्रकाश गायकवाड बोलते. हा सर नमस्कार. आमच्या ग्रामीण रुग्णालयासाठी शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशनसाठी साहेब
सामान्य नागरिकांना ते काहींना शक्य होत नाही साहेब, तर त्यासाठी ती जी सेवा जी जे काही उपलब्धी असेल मुंबईला जशा सेवा आहेत हॉस्पिटल तसा सुसज्ज हॉस्पिटल आमच्या वाड्यात पण तुम्ही तरतूद त्याची करून द्यावी अशी माझी कागदाची विनंती आहे साहेब. आणि 100 वॉटचं हॉस्पिटल तुम्ही ते त्याची तरतूद मंजूर करावी साहेब. हो त्यांनी सांगितलंय का? ओके हो बरं बरं साहेब. साहेब जरा परत साहेब जरा एकदा परत रिपीट करा साहेब प्लीज. बोला साहेब बोला. आता ज्या साईंनी ज्या सूचना केलेल्या आहेत तिकडे शस्त्रक्रिया होत नाही मुंबईला पाठवावं लागतं तर मी ठाण्याला पाठवावं लागतं तर मी तिथे त्या वाडा हॉस्पिटलमध्ये ही सगळी व्यवस्था होईल अशा प्रकारच्या सूचना आणि त्या ठिकाणची व्यवस्था करायला सांगतो मी आपल्या अधिकाऱ्यांना. धन्यवाद साहेब. धन्यवाद धन्यवाद साहेब. धन्यवाद. काय असतील त्या सूचना आम्ही घेतो आणि तुमच्याकडे निवेदन देऊ साहेब. येस येस थँक्यू. शिंदे यांच्याशी या माऊलींच्या भावना फोन करून आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि लवकरात लवकर ते स्वतः त्या रुग्णालयाला भेट देऊन कशा पद्धतीने हा विषय मार्गी लावता येईल यावरती आत्ताच आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना ते आदेश देत आहे. अशा पद्धतीने त्या माऊली कुठे गेलेल्या बोलता बोलता त्यांच्या रस्त्याचा विषय आहे. ठीक आहे तुम्ही बसा जा जा हा तिला खुर्चीवर सुखी राहा बसा बोला. जाम खराब झालेला आहे आमचा रस्ता आणि गरोदर महिला असली त्याला न्यायची कशी म्हणजे पाय ठेवायला पण हे नाही एवढा खराब झालेला. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. घरात कोण कोण आहे? माझे मिस्टर दोन मुलं आणि सासू आहे. बरं मिस्टर काय करतात? बिझनेस करतात. कुठे भेटले? अरे म्हणजे कसं झालं लग्न? काय तुमचा चेहरा गंभीर झाला ना म्हणून मला टेन्शन आलं. मिस्टरांचा प्रश्न विचारल्यावर कशी माऊली हसायला लागली बघितलं का? सांगा ना कसं काय अरेंज मॅरेज आहे. बरं पण किती वर्ष झाले लग्नाला? 10 वर्ष झाले. मग उखाणं घेता येत ना? घ्या घ्या सकाळी येताना पाठ केला तो घ्या ना घ्या लवकर. चला गप्पा मारता मारता मध्येच होम मिनिस्टरचाही आनंद तुम्हाला देतो. घ्या उखाणा घ्या लवकर. एवढ्या लग्नात तरी लाजला होता. घ्या 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 लवकर लवकर. सोन्याच्या अंगठीला मोराची खूण नंदकुमारचं नाव घेते गावळ्यांची सून काय सांगता. धन्यवाद माऊली. तुमच्या रस्त्याचा विषय सुद्धा आम्ही नोंदून घेतलेला आहे. तुमचं नाव काय म्हणाला? नंदिनी नंदकुमार गावळे. येस मी तुम्हाला सगळ्या माऊलींना सांगतोय या ज्या तुम्ही सूचना करता आहात तुमच्या मनातल्या ज्या समस्या आहेत त्या ज्या व्यक्त करता आहात या समस्या आणि त्या थेट पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून तो विषय तात्काळ कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती कार्यवाही करता येईल याबद्दलच्या सूचना संबंधितांना देण्यासाठी म्हणून तुमच्या प्रत्येकीचं नाव सुद्धा आम्ही विचारतो आहोत आणि त्या सूचना लिहून घेतो आहोत. या ठिकाणी वावा विशाखाताई राऊत आणि निगाताई कांबळी या उपनेत्या सुद्धा शिवसेनेच्या इकडे हजर राहिले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय वगैरे अजून पण बोलणार आहे मला. एक नाव सांगा. नाही किती वर्ष झाली लग्नाला? मोठ्या नाही बोला. 10 वर्ष. मग असं हसत नाही का तुम्ही 10 वर्ष? बर सांगा. सर मी माझं नाव सारंग तुमच्या भावना. बोला बोला बोला. त्या ठिकाणी मुलांना जाण्यासाठी किंवा करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते आणि त्या मनातल्या भावना आहेत. बोला माऊली. आज या संवादाच्या मुळे तुमच्या डोळ्यातनं त्या व्यक्त होत आहेत. आमच्याकडे अतिशय वाईट परिस्थिती अशी आहे की अतिशय म्हणजे निरक्षरता
प्रश्न मला काही लाठी मारायची सुद्धा झालेले आहेत, परंतु योग्य मार्गदर्शन असतं त्यांना. तर आणि शेतकरी पण जर चांगले शेतकरी असले तर त्यांना समजा तुम्ही एखादं प्रशिक्षण वगैरे शेतकरी मिळवासारखा लावला तिकडे तिकडे खूप कमी प्रमाणात होतं आणि मुलांना काही आर्थिकदृष्ट्या किंवा एखादं हॉस्टेलची वगैरे सोय समजा केली ती मुलं तिथपर्यंत चारशी नावीची काही आणि काही मुलं पिटपट्टीवर ती घेऊन जातात मुलं आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या स्तरात कमी तर शिक्षक पण काही करू शकत नाही. शाळेची व्यवस्था माऊली एक विषय सांगा, एकातून दुसरा तुम्हीच करताय पहिला विसरताय. तिकडे जाणी लिहून घ्यायचं टप्प्याटप्प्याने. साधारणतः आरोग्य आज देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा त्या मूलभूत सुवी सुवी पाऊल आहे. या माऊली नाव सांगा. कुठे राहता? सापडा. काय म्हणणं आहे तुमचं? आदिवासी पाड्यांवरती ज्या समस्या आहेत पाड्यांवरती रस्ता नाही समस्या आहेत आणि त्यासाठी त्या सगळ्या नोंद करून आज आपण या ठिकाणी घेतो आहोत. नाव सांगा. वैशाली लक्ष्मी पाटील, तालुका वाडा, जिल्हा बागलकोट. बरं बोला. आणि गोरगरीबाला भेटत नाही आणि रॉकेट बंदच झाले हे रॉकेट सतत लागलं जाते याच्यावर तुम्ही काहीतरी बघितलं. आज या सगळ्या पाऊली बोलायला लागले. तुम्हाला वाटलं होतं का मी तुमच्याशी बोलेन असं? आता कसं वाटतं? माऊली सहभागामुळे मी वाड्यात आलो ते बरं झालं ना? एकदम उत्तम. काळजी करू नका, तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच भावना वेचून घेण्यासाठी आज बघितलं आपण. कदाचित घरात एखादी माऊली बोलतही नसेल पण आज कशी बिंदास माईक वरती बोलायला लागलेली आहे हा विश्वास सुद्धा तुमचा शिवसेनेवरचा आहे आणि हा विश्वास सुद्धा तुम्ही कधी ढळू देऊ नका. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्हाला बोलायचं थांबा उभे राहिले. एक मिनिट सायलेंस. जरा एकदा बोला गणपती बाप्पा. आवाज कोणाचा? हिंदू हृदयाचा प्राजवंतनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. बोला भाऊ. या शाळेच्या मागेच राहता? अच्छा. आणि तिथे तुम्हाला पाणी नाही? डोक्यावरून पाणी घेऊन येता? जरा हा विषय गाव कुठलं? या शाळेच्या मागेचाच हा प्रश्न आहे. प्रकाशजी पाटील हा जो विषय आहे हा शाळेच्या मागचाच आहे. घरकुलाच्या प्रश्नाविषयी उपाध्यक्ष काय सांगताय? घरकुल आणि शिक्षणाची जी व्यवस्था आहे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती म्हणून दोन्ही प्रश्नांचं नाव आणि प्रश्न घेतले ते काही 8 दिवसांचा निर्णय लावून टाकतो. 100% 8 दिवसात हा विषय मार्गी लावणार. या विषय मार्गी लावल्याबरोबर त्याची एक प्रत तातडीने एक प्रत एकनाथ शिंदे साहेबांकडे द्यायची, एक प्रत माझ्याकडे पाठवायची आणि एक पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे तुम्हाला पाठवायची. तुमचं नाव आणि द्या आणि त्यांचं एकट्याचं नाही तर असे तुमच्या प्रभागात असणारे जेवढे विषय ते लवकरात लवकर सोडून ते सुटला विषय
असं आपल्याला तुम्हाला पक्ष प्रमुखांना निरोप पाठवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आज हा वाड्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. आणि पाण्यावर आता पाणी नाही तिथे कमी प्रमाणात येते, तर आम्ही आता या मीटिंगमध्ये ठराव आमचे पास झाले, त्यानुसार नवीन पाईपलाईन टाकण्याचा आम्ही प्रयत्न केले जाणार आहे. पावसाळ्यावरही तो थांबलेला आहे, पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही तो प्रयत्न करू त्यांना पाणी लवकरात. मला असं वाटतं की जे पाऊस संपल्यानंतर तातडीने जो पाण्याचा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा पाहिजे तर त्यांच्या घराच्या वतीने तो नारळ फोडायला तुमच्या बरोबर मलाही बोलवा, मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. एक मिनिट, प्रश्न सुद्धा मला आज विचारायचे तुमच्याशी समाज. परत थोडं नाम बोलू आपका. बात करिए इसके ऊपर ताकि ये रिकॉर्ड भी हो जाए. उर्दू स्कूल जो है हमारी वो पूरी मतलब पूरी गल रही है, बच्चे पूरे भीग रहे हैं और पूरी गिरने की धक्का धक पे है, मतलब गिरने वाली है वो, लेकिन उनको कहीं पे जगह नहीं मिल रही. कोई भी बोलता है मतलब जगह दो, मतलब जो टीचर है वो सब तरफ घूम रही है सबके पास, लेकिन जगह नहीं कोई दे रहा है. मतलब स्कूल वाले बोलते हैं हम लोग 750 रुपये भाड़ा देंगे, लेकिन मिल नहीं रही, तो उसका कोई मतलब बंदोबस्त हो जाएगा तो बहुत अच्छी बात है. नगर पालिका के स्कूल है या जिला परिषद वाड़ा की है ना, स्कूल है लेकिन बच्चे बैठने और फिर ये भी है पावसामध्ये मुलं बसू शकत नाहीये. तातडीने आराखडा सुरू आहे, त्यांनी आजच्या आज एस्टिमेट म्हणून द्यावं. आराखडा जिल्हा परिषद चालू आहे, येत्या 15 दिवसात तुमचं मंजूर करून दिवाळीपर्यंत तुमचं ते क्लिअर होईल. नक्की मला असं वाटतं की येत्या 15 दिवसात जे ते म्हणतात नाही ते देऊ शकणार नाही. जेईशी बोलून जेई पाठवतो, एस्टिमेट बनवून मी मंजूर करू. तातडीने जितक्या वेगानं होईल आणि जर झालं नाही तर आमदार फटा सुद्धा आमदार साहेबांना. साहेब मी बघतो शाळा बघून घेतो आणि किती एक काम करा, आमदार फंडातून मी त्यांना पैसे. हा कार्यक्रम संपल्याबरोबर आमदार तुमच्या शाळेत स्वतः आमदारांनी त्या शाळेचे आत्ताच्या आत्ता व्हिजिट करू, लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा. आज ही आदर जी आपके स्कूल में विजिट करने आ रहे हैं, आज ही यहाँ से ये प्रोग्राम खत्म होने के बाद हम अगले जगह जाएंगे, तब तक ये आमदार जो है अपने या आपके स्कूल में आके आपके स्कूल का पूरा निरीक्षण करेंगे और जल्द से जल्द आपका ये प्रॉब्लम छूटेगा, इस तरह की कोशिश कर. बच्चे छोटे छोटे आए बैठ रहे हैं, मतलब गिरने के मकान पे भी है वो, पानी भी भर रहा है बहुत ज्यादा और फिर बच्चे डरते हैं, स्कूल की टीचर भी घूम रही है. मैं आप सभी को एक विश्वास दिलाना चाहता हूँ कि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहब ठाकरे जितना कहना है इंसान को इंसान की नजर से देखो आणि आम्हाला शिकवण आहे माणसाकडे माणूस म्हणून बघा. आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे जेवढे जेवढे एज्युकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी वर्षाचे 12 महिने 24 तास अहोरात्र काम करताय, तो आपका बच्चा आहे हमारा भी भाई है, तो उसके एज्युकेशन के लिए अगर उसको सुविधा नहीं है आज वहां पे लीकेज हो रहा है, तो आज ही MLA हमारे आमदार जी वहां आए थे. लेकिन देखिए आपका बच्चा हो इनका बच्चा हो, बच्चा बच्चा है और वो पढ़ना चाहता है, तो उसके लिए इस महाराष्ट्र में जल्द से जल्द सुविधा उपलब्ध करूं देना यह हम सभी का कर्तव्य है. और इसी भावना से अभी यहां से आमदार जी आएंगे और आपका प्रॉब्लम जल्द से जल्द कैसे सॉल्व होगा वो देखेंगे. यस थैंक यू. मंगलमूर्ति मला तुम्हाला विचारायचं आहे, पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा माऊली संवाद एकेका गावात जात जात आता वाड्यामध्ये आलेला आहे. ही संकल्पना जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या यांना आशीर्वाद म्हणून हात वरती करून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. माझ्यामध्ये हा आशीर्वाद आहे, हाच आशीर्वाद मागण्यासाठी आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहोत. कारण मला नेहमी प्रश्न पडतो
काल एका माऊलीने मला तिकडे प्रश्न विचारला विक्रमगड मध्ये की तुम्ही शिवसेना पक्षातच का गेले म्हणत. तुम्ही इतके छान टीव्हीवरती काम करत होता, बरं चाललं होतं तुमचं, मग शिवसेनाच का? तेव्हा त्या माऊलीला पटकन ते माझ्या मनात आलेल्या भावना सांगितल्या की तुमच्या सारख्याच लहान घरातन एका किरण गावातला हा मुलगा छोट्याशा घरातला काम करू लागला आणि जसजसं माझं वय वाढत होतं त्या किरण गावामध्ये लालबाग परेल काळा चौकी या पट्ट्यामध्ये आमच्या कानावरती जे संस्कार पडत गेले ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्या कानावर पडले, त्यांचे विचार आमच्या कानावर पडले आणि हे विचार कानावरती आल्यानंतर आम्हाला आठवत ते ती गोष्ट जी बालमनात या लहान मुलांच्या मनात सुद्धा आज हा प्रश्न येईल की शिवसेनेने हा माऊली संवाद केला. शिवसेनेच्या या माऊली संवादामुळे एखादा प्रश्न अर्ध्या तासात एक तासात सुटू शकतो. मला तुम्हाला तोच हेच सांगायचंय, माझ्या बालमनावरती तेव्हा कोरले गेलेला प्रसंग असा आहे, मला अजूनही आठवतंय की 90 घरांची आमची बिल्डिंग होती आणि जर कोणी आजारी पडलं तर घरातले नातेवाईक उशिरा यायचे पण सगळ्यात आधी पोहोचायची ती शिवसेनेची ऍम्ब्युलन्स आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख, कोणाला कधी विसरता येणार नाही. आणि मग ज्या वेळेला आम्ही कुठेतरी नावारूपाला आलो मग आम्हाला असं वाटायला लागलं आमच्या कुटुंबांसाठी लहानपणापासून या पक्षाने जर इतकं केलं असेल तर आम्ही थोडस मोठं झाल्यानंतर या पक्षासाठी आणि ज्या माऊलीने आदेशला होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी घरातलं स्थान दिलं त्या माऊलींच्या डोळ्यातले प्रश्न उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवायचे असतील तर उन्हा तानाची पावसाची पर्वा न करता शेवटच्या माऊलीपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि ते प्रश्न तुमच्यासाठी पक्षप्रमुखांनी मानवलेले आहे या भावना घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. मला तुम्हाला आल्यानंतर एका माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं की मुस्लिम बहिणी आहे तिला स्वतःचा मुलगा त्या शाळेत जात नाही पण कोणाची तरी मुलं तिथे शाळेत जात आहेत आणि ते गळत आहे हे लक्षात आलं, छत गळत आहे आणि शिवसेनेने कायम छप्परच दिलं आहे, वडीलकीचं छत्र शिवसेना या चार अक्षराने दिलेलं आहे. आज आपण सत्तेमध्ये आहोत, आपण काम करतो आहोत, स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष कोणाकडे कुठली सत्ता किती वर्ष होती हे आपण जाणताच पण गेल्या 5 वर्षात सुद्धा युती सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे खूप काही सांगून जातात. आज या ठिकाणी विशाखाताई आहेत, मीनाताई आहेत, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या त्याही विश्वस्त आहेत, मी अध्यक्ष आहे पण आम्ही सुद्धा घेतलेले निर्णय जर आपण बघितले KG-PG पर्यंतचा शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने करायचा ठरवलेला आहे तर शहीद जवानांच्या मुलांचा महाराष्ट्राचे जे जवान शहीद होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी KG-PG पर्यंतचा खर्च करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. विशाखाताई बोलताय, जरा मागे वाचा थोडं. विशाखाताईला बोलायचंय, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात. नमस्कार सगळ्या भगिनींना. आता मी इकडे सगळ्या समस्या ऐकल्या, जास्त करून आरोग्याशी निगडीत, शाळेशी तर निगडीत आहेतच पण आरोग्याशी निगडीत बऱ्याचशा समस्या होत्या. मी सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते की आदेश सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आहेत आणि मी ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. आम्ही सिद्धिविनायक न्यासातर्फे दर महिन्याला आजपर्यंत आदेश आपण 14 कोटीचा निधी रुग्णांकरता दिलेला आहे. मी सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते की तुमच्या इकडे कोणी आजारी पडू नये पण जर आजारी पडले आणि त्यांना जर पैशाची मदत लागली तर सिद्धिविनायक न्यासातर्फे आदेशची सही असते, कधीतरी चेकवर माझीही सही असते. आम्ही प्रत्येक रुग्णाला 25,000 रुपये देतो, आजारी पडू नये पण पडलं मग डायलिसिस कॅन्सर अशा विविध रोगांकरता आम्ही निधी देतो. त्यामुळे तुम्ही मगासपासून म्हणतायत की पैशाच्या अभावे रुग्णांना मदत मिळत नाही तर मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्हाला काही लागले तर तुमचे जिल्हा प्रमुखांकडे, आता आमच्याकडे फॉर्म नाही आहेत पण जिल्हा प्रमुखांनी किंवा प्रकाश भाऊंनी आमच्याकडनं फॉर्म घ्यावे आणि तुमच्याकडे कोणी आजारी पडलं तर तो फॉर्म भरून आमच्याकडे पाठवावा. पर रुग्ण आम्ही 25,000 नक्की देऊ. आदेश अध्यक्ष आहे पण तो आज वेगळ्या खात्यांनी इकडे आलेले आहे, तो बोलणार नाही म्हणून मी माई खात्यात घेतला. आज माऊली संवादाच्या निमित्तानं
आपण सगळ्या भगिनी आम्हाला इथे भेटलाय. सर्वप्रथम तुम्हाला आमचा शिवसेनेचा जय महाराष्ट्र. आणि मी आल्यापासून आपल्या सर्वांच्या समस्या या ठिकाणी ऐकते आणि पाहते. येताना या ठिकाणी रस्ते नव्हते, आपण सर्वांना रुग्णालयाची अभाव या ठिकाणी वाटतोय. आपल्याला पाणी मिळत नाहीये, किलो किलोमीटर आपण डोक्यावर हंडे घेऊन या ठिकाणी येत आहात. पण निश्चितपणे या ठिकाणी आता मगाशीच आपले पालकमंत्री आरोग्यमंत्री घरात असलेल्या ज्या चूल आणि भूल करणाऱ्या भगिनींच्या काय समस्या असतात. धन्यवाद धन्यवाद. या पावली ना बोलायचे थांबले होते बराच वेळ. गावाकडे तर अतिशय दुर्गम्य आहे. दिवाबत्तीची सोय नाही, ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच म्हणजे महिलांना समाजाला पोहोचत नाही किंवा तळागाळामध्ये. समजलं ना तुमच्या भावना? पोहोचल्या माऊली पोहोचल्या. आपण आता बघितलं या ठिकाणी एक मिनिट बसा बाकीच्या बसा मॅडम मगाशी बोललाय तू बसा तुम्ही तुम्ही हा बोललाय मगाशी बसा. हॅलो बोला. आता या अक्षर निविदा वगैरे काढायच्या होत्या, त्या आता वायर खरेदीचं निविदा वगैरे केलेलं आहे आणि लवकरात लवकर जिथे काही अभय असेल तिथे विवाहामध्ये विनंती करू इच्छिते की आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस आणि स्कॅन मशीनची सोय करून द्यावी. जेणेकरून मी आता एक काम करतो, 102 डायलिसिस मशीन नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी देण्यासाठी 9 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही नुकताच हाफकिनकडे सुपूर्द केलेला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरात लवकर आता फक्त महाराष्ट्रातल्या 102 ठिकाणी त्या गेलेल्या आहेत. पण त्यातूनही काही मागे पुढे कमी पडत असेल तर पुढच्या बजेटमध्ये त्याची तरतूद करू. आम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर तुमच्या भावनेचा आदर करून आता मी कुठली गोष्ट जाहीर करणार नाही, कारण जे बोलतो ते करून दाखवतो. आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांचे सांगणं आहे की जे शक्य आहे तेच बोला आणि एकदा बोललं की ते 100% केलं पाहिजे. 102 डायलिसिस मशीन संपूर्ण महाराष्ट्राला सिद्धिविनायक गणपती मंदिर व्यासाने मंजूर केलेले आहेत. मी प्रार्थना करीन की त्यातली एखादी मशीन तरी या ठिकाणी येऊ द्या. धन्यवाद. आणि आत्मा महामंडळातर्फे आमच्या वाडा तालुक्यातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा. मला असं वाटतं पैठणी दुसरीकडनं आल्यापासून आणण्यापेक्षा जर इथंच निर्माण झाली तर तमाम माझ्या आदिवासी भगिनींना केवढा तरी रोजगार मिळू शकेल. आचमान मंडळाचे अध्यक्ष थांबा अध्यक्षांना बोलू साहेब. खरं म्हणजे प्रश्न तुमच्या समोर आहे आणि प्रश्नाचं महामंडळ पण तुमच्या समोरच आहे. लवकरच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याच्या हातपाक महामंडळाचं अध्यक्ष होण्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ मिळालेलं आहे. आणि बांदेकर साहेब आपल्या त्यांची सूचना आणि आपल्या या माहुली संवादामध्ये आजच या ठिकाणी डिक्लेअर करतो का महाराष्ट्रातला पहिला ट्रेनिंग सेंटर यो पालघर जिल्ह्यामध्ये उभा केला जाईल आणि तोही आपल्या वाड्यात या ठिकाणी महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. इथे महामंडळाचं पैठणीचं दालन सुद्धा या प्रत्येक जिल्ह्याला उभं करण्याचा संकल्पना आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी बांदेकर साहेबांशी बोललेलो आहे, मुख्यमंत्र्यांशी उद्धव साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हातमागचं या महिलांना पुरुषांना ट्रेनिंग दिलं जाईल. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे जर संपूर्ण महाराष्ट्रात ते जर उभं राहिलं तर किमान 1 लाख महिलांना पुरुषांना हातमागचं ट्रेनिंग मिळेल आणि रोजगार सुद्धा मिळू शकेल. हा खूप मोठा काम आहे आणि तो लवकरच या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येईल. मला एकच माहिती इथे आदेश ज्या महिलांना द्यायची आहे,
की शिवसेनेचे मुंबईमध्ये आमचे 5,500 महिला बचत गट आहे आणि ह्याचा एक महासंघ आहे ज्याचे अध्यक्ष रश्मीबाई ठाकरे. या महासंघातर्फे आम्ही विविध म्हणजे महिलांना विविध कामं देतो. उदाहरण द्यायचं झालं इथे म्हणजे तुम्ही हातमागाची गोष्ट करतायत, वाडा हे कशा करता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, तर वाडा कोलम करता वाडा फेमस आहे. तर माझी महिला भगिनींना विनंती आहे की आता आम्ही मुंबईमध्ये असं एक दुकान आम्ही शिवसेनेतर्फे काढलंय, आता त्याची जागेची प्रक्रिया चालू आहे. या दुकानामध्ये जर का तुम्हाला तुमचे इकडचे तांदूळ म्हणजे इकडनं तांदूळ सगळे व्यापारी घेऊन जातात, पण महिला बचत गटांनी जर का असा उपक्रम राबवला इथे की वाड्याचे कोलम आमच्या मुंबईमध्ये आणून दिले, तर आम्ही आमच्या महिला बचत गट महासंघातर्फे ते विकू आणि जे काही त्याच्यातनं उत्पन्न येईल ते त्या महिला बचत गटांना देऊ. म्हणजे हात माग ही पुढची गोष्ट आहे, पहिले तर वाडा कोलम बेस कोणाकडे गेले तर पहिले वाडा कोलम पाहिजे असे सगळे लोक सांगतात, तर तो तुमच्याच इथे पिकतो. तो व्यापाऱ्यांना न देता जर महिला बचत गटांनी मुंबईत आणला तर आम्ही त्यांना निश्चित विक्री करायला बाजारपेठ निर्माण करून देऊ अशी मी या महिला बचत गटांना खात्री देते. आणि मी इकडच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना अशी विनंती करते की तुमच्याकडे महिला बचत गट नसतील तर ते निर्माण करा आणि महासंघाच्या अंतर्गत ते आणा, म्हणजे निश्चितच खूप कामं आम्ही या महिला बचत गटातर्फे आपल्याला देऊ. धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. मी तुम्हाला आता सांगणार आहे की सर्व पदाधिकाऱ्यांनी जे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी येत्या 3 दिवसामध्ये गावागावातनं आज ज्या महिला इथं आलेल्या आहेत माझ्याशी संवाद साधायला, त्या प्रत्येकीने आपापलं निवेदन तयार करून कागदावरती त्यांचं नाव पत्त्यासह ते निवेदन लवकरात लवकर प्रकाशजी पाटील यांच्यापर्यंत ते पोहोचवावं आणि त्याच्या 2 सेट करून, 1 सेट हा सेना भवनला आणि 1 सेट हा तातडीने पक्षप्रमुखांकडे देण्यासाठी माझ्याकडे पाठवावा. आपण सगळेजणी इथे आलात, मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. बाहेर पाऊस आहे, नदी नाले भरून वाहत आहेत आणि अशा वेळेला आता आम्ही इथून पुढच्या प्रवासाला निघतो आहोत तेव्हा तुम्हाला नमस्कार करणार, पण त्यापूर्वी हा शेवटचा एक प्रश्न बोला. हॅलो, पैशांचा पण निघत नाही, मला पैसे निघत नाही, घरकुल नाही. माऊली, घरकुलांचा प्रश्न आताच मार्गी लावलेला आहे. एकाने एकाचा प्रश्न तो सगळ्यांचा प्रश्न. आता या ठिकाणी आपण घरकुलांचा प्रश्न बरोबर बसा, बाकीच्या बसा, आता माऊली बसा. वीज पाणी रस्ते हे तेच प्रश्न आहेत किंवा तुम्हा सगळ्यांना आता मी नमस्कार करणार आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सुखासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करून आता घेतो काही क्षणांची विश्रांती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुन्हा कधीतरी केव्हा तरी नक्की भेटूया, पण लवकरात आहे पुढच्या पावसाळ्यात पण लवकरात लवकर सुरू होईल आमदार पदातून तो काम पूर्ण करून देईल. व्हेरी गुड. चला, आमदारांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे ते जाऊन आले. मॅडम थँक्यू. चला मी आता चला तिकडे बस. वारा तालुक्यामध्ये आता ताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे वारा कोलम जो वारा तालुक्यात सुप्रसिद्ध आहे, आपल्या माय माऊलींनी शेतामध्ये घाम काढून तो वारा कोलम तयार केलेला आहे. मी विनंती करेन शिवसेनेचे वारा शहर प्रमुख नरेश चौधरी यांना की वारा कोलम हा प्रमुख पाहुण्यांना येथे भेट द्यावा. चला